नवाब मलिक प्रकरण माझ्या दृष्टीने पूर्ण झालेलं आहे, त्यांना राजीनामा द्यावाच लागणार, कारण की जी माहिती बाहेर आली आहे त्या आतंकी संबंधी त्याचे मनी लॉन्ड्रिंग पासून टेरर फंडिंग अजून तर एनआयए मैदानात द्यायची आहे. 2-5 वर्ष नवाब मलिक बाहेर निघत नाही. पण आता पुढचा नंबर जो आहे, काल ज्या धाडी पडल्या इन्कम टॅक्सच्या, त्यात जे माहिती बाहेर आली आहे, अनिल परब सदानंद कदम आणि अनिल परबचे ट्रान्झॅक्शन, त्या रिपोर्टमध्ये कोणी बेनामी प्रॉपर्टी कशी पैदा केली, चार्टर्ड अकाउंटंटनी जी माहिती दिली, संजय कदमची दाढी पडल्यात, संजय कदम म्हणजे अनिल परबचा बेनामी फायनान्स कीपर. आणि मजेदार बाब जी बाहेर आली आहे की संजय कदम याची कनेक्टिव्हिटी संजय राऊत यांचे पार्टनर यांचे जे बोगस हॉस्पिटल कॉन्ट्रॅक्ट कोविड हॉस्पिटलचा तो चहावाला आणि चाळवाला कंपनीची कनेक्टिव्हिटी, म्हणजे अनिल परब संजय राऊत हे पूर्ण सर्कल पूर्ण होत आहे. आणि मला विश्वास आहे की येत्या 2-5 आठवड्यात ज्यावेळी हे सगळं एनालिसिस पूर्ण होणार, त्यावेळी उद्धव ठाकरेचे जे सैनिक बनून जे महाराष्ट्राला लुटतात त्या सगळ्या गोष्टी अनिल परब संजय राऊत परिवाराचा कंपन्यांचा लोकांच्या समोर येणार. दादा आता दोन तर इथं होऊ दे. मी जसं सांगितलं किती पहिली आहे महाराष्ट्राचा, लोकांना समजू द्या. बघा परत एकदा रिपीट करतो, धाडी कोणाकडे? अनिल परबचे सगळे लागे भागे, त्यात एक संजय कदम. संजय कदमचे गेले 2-4 वर्षात किती फ्लॅट डेव्हलप झाले त्याचा आता हिशोब घ्यायची सुरुवात झाली. संजय कदम ज्या कंपनीत आहे त्या कंपनीत संजय राऊतचे पार्टनर पण कनेक्टिव्हिटी आहेत. त्याचसोबत सदानंद कदम गेल्या 2-4 वर्षात एकदम, आता जसं यशवंत दादा होतं सांगितलं होतं, 37 बिल्डिंग त्यांनी जुन्या घेतल्या गेल्या 2 वर्षात. आता उद्धव ठाकरे कंपनीची जी माया मोह माया आणि निश्चित पराज सगळ्यांच्या समोर सांगतो, इन्कम टॅक्स विभागाने मुंबई महापालिकेला नोटीस दिली आहे. इन्कम टॅक्स विभागाने मुंबई महापालिकेला नोटीस देऊन त्या कॉन्ट्रॅक्टरच्या सगळ्या माहिती मागवल्या आहे. महापालिका आयुक्त जाऊन पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करणार, म्हणून कॉन्ट्रॅक्टर ट्रेंडिंग कमिटी चेअरमॅन आणि बांद्राची कनेक्टिव्हिटी लपणार नाही. येत्या काही आठवड्यात उद्धव ठाकरे साहेबांची सगळी मोहमाया त्यांची मोया माया जाळ त्यांच्या कंपूची लोकांच्या समोर येणार. नाही बघा बघा, कोणालाही भीती वाटणं साहजिक आहे. त्यांनी गेला 1 महिना रोज बोलतात, एक डॉक्युमेंट नाही, एक एव्हिडन्स नाही, एक कागद नाही, ना किरीट तोमय्या विरोधात, ना ईडी ऑफिसर विरोधात. आम्ही संजय राऊतला 50 वेळा विनंती केली, मी तर मुंबई पोलीस कमिशनरला पत्र लिहिलं, तुम्हाला जे पाहिजे ती माहिती देतो ना, काहीच लपवण्यासारखं नाही, कोणाशी संबंध नाही. त्याचबरोबर तुम्ही संजय राऊत साहेब ईडीच्या विरोधात तुम्हाला काय ऑफिसर विरोधात तक्रार करायची असेल तर कुठे करावी लागणार? ईडी सिनियर लोकांकडे किंवा सीबीआय कडे? यूआय इज नॉट द प्लॅटफॉर्म. आणि संजय राऊत नि अजून नील तुम्हाला विरोधात कंप्लेंट करायची हिंमत नाही त्यांच्यात, करा ना फाईल FIR. अब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाही करू शकले, म्हणून संजय राऊत फक्त अटेन्शन डायव्हर्ट करण्याची बाता करतात. आता त्यांच्या चहावाला आणि ताळवाल्याची संपत्ती बाहेर येणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.